तर नमस्कार मित्रांनो, मी घरी जाऊन आता वापस आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतो आता मस्तपैकी कृष्णाचा गेम घेतलाय आणि आता काय जेवण केलंय, जेवणच करून जायचंय माझी इकडे. हा हा, ताय गेमला कसं काय मजा आली का? नाही मजा. कसा होता गेम? बॉल सोडू का? बॉल सोडायचा, ती गला सध्यायचा आणि रेशिओ जाऊन द्यायचा ना, मधामध गलाच पडला पाहिजे. तर असा गेम होता. तर चला, तर मस्त एन्जॉय आला. आणि कॅडबरी होती कोणची लोक यांची, कॅडबरीची वाट नाही, तुकडं तुकडं केल्या त्या खाण्याला चव आली रे बाब्या. होय, एक दिली का अख्खी कॅडबरी? माझ्या कसं व्हायचं काही घे. आणि सागरने इकडं कॅमेरा धरल्याच, कॅमेरा रायटिंग समजून तुम्हाला सांगतो सागरने केलंय ऑपरेटर. हा, आणि एवढा एडिटिंग दाखव दाखव असं हे असं एडिटिंग बघितलं नुसतं जबरदस्त आहे. आणि ह्या कृष्णाच्या गमतीत आमची या चॅनलवरती व्हिडिओ येतो मित्रांनो, बघायला विसरू नका तुम्ही. आणि इकडे तुम्हाला सांगतो आय पण होती आजच्या गेममध्ये, पण आयला काय चॅनल देत नाही कारण की गेम होत होता मोठा. फक्त आजच्या गेममध्ये होती पूजा, ताय आणि प्रियंका. आणि प्रियंकाचा हात लट 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 कापत होतं. हा नाही का, तू किती बॉल जिंकली? ती बॉल कुठे दाखव. ही सहा बॉल आणि गेम आली. आता हा बॉल आहे ना, बारकी पोर कुठं पण टाकला सारखा सारखा, आपण काय नवीन आणू शकत नाही. तर ही बॉल नीट ठेवू, फुल्या वेळेने मला उपयोग होतो गेमला काय. तर इकडं दाखवतो तुम्हाला प्रियंका काय करते. तर प्रियंका काय करते या आज, काय केलं मस्त वगैरे तुम्हाला सांगतो. असे होय, अशी मच्छी तळलेली, मला काय एवढी भूक नाही बरं का. आता जेवायचं घरी काय स्वयंपाक केला नाही तिथंच. होय, माझ्या बाटली दूध बघतो ना आता ह्याच्यावर नाही ना. शूटिंगला जायच्या टायमाला आणलं, म्हणजे आधीच आणलं कोकणी पिला. त्यात दूध मसाला टाकून पोरांना सकाळी बरोबर चल गाड्याला येऊ करते मला. तर प्रियंका इकडे ताटक करते या मच्छीची. काय करते राजू सकाळ शाळा आहे ना तुला? आणि आजचं जे शूटिंग केलेलं आहे आपण की बाबा लाडकी बहीण योजना, ह्याचं तुम्हाला सांगतो एडिटिंग. मी उद्या एडिटिंगला बसणार आहे, उद्या माझ्या मागे काम तुम्हाला सांगतो. एडिटिंगला बसायचं, ताईला जिंतीला सोडून यायचं, उद्या त्याला कृष्णाचं नवीन गाणं बनवून घेतलंय त्याचं तुम्हाला सांगतो. शूट उद्या पांडू लावणार आहे, पांडू पण शूटिंगला जाणार आहे तिकडं, त्यात माझा पण रोल आहे. तिकडं पण जायचं, एडिटिंग करायचं, त्याला सोडायचं आहे माझ्या चॅनलचं, प्रियंका चॅनलचं, ड्रायव्हरची स्क्रिप्ट लिहायची. नुसतं तुम्हाला सांगतो वेळ आता नाही गाड्या पहिल्यासारखा. फक्त बाकी तुम्ही सपोर्ट राहा, तुम्ही सपोर्ट केला ना आमची काही सुद्धा हरकत नाही. किती पण तुमच्यासाठी राहून दिवस लढू, जेवाचं रान करू, ऑल फॅमिली, सासू सासरा आहे बाप सकट, तुम्हाला लेकरा बाळा सकट, बहीण दाजी भाची सकट, समज तुम्हाला दाखवू आम्ही समज एक जूट जीव लावून काम करू. बाकी फक्त तुम्ही बघत जावा का, तुम्हाला तसलं बघायचं नसलं मला सांगा. घुसपाट काढतो असं घुसपाट काढतो, एक एक हिडो लाखा लाखा गेला पाहिजे. तुम्ही म्हणलाच पाहिजे स्वामा दादा कस काय अचानक तुम्हाला असं येड फेपर आल्यावर करतो. ती माणूसच तसलं या नाही नाही बघितलं मला, त्याशिवाय पर्याय नाही बरं का. नाही त्याशिवाय मला पर्यायच नाही. मग तुम्ही तिकडं काय का म्हणा, खांदून आवधान काढेन मी काहीतरी. मध्ये कसं प्रियंकाला फक्त मला कारणच पाहिजे होतं, त्याशिवाय तुमचं लक्ष लागतं कसं. पन्नास साठवर हिडो जातो, तवा कुठं जातो लगेच बघता येऊ. डोळ वासू वासू नेटचा बॅलन्स टाकू टाकू मिटली का नाही त्यांची भांडणं. कुठे शिकाय प्रियंका कशी संभळती या, ताय काय म्हणती, दाजीच्या जेव्हा आलं का काय, राजूंदारचं पोरांना सोडून आला बाबा असला कसलाय स्वामा दादा. असं नाही करायला पाहिजे स्वामा दादा. मग तुम्ही का बघत नाही माझं हिडो स्वामा दादा, असंच येड्यावून करणार. करून द्यायचंय का नाही की तुमच्या हातात आहे, लईच बघू वाटतात का तुम्हाला तसं हिडो. नाही मग आम्ही एवढं गाडी घेऊन जातो तिकडं शूटिंग करतो, डिझेल फिजेल एवढं पांडू मेहनत घेतो. ते तुम्हाला बघून जरा लावा किती पण चांगलं हिडो होतं. तुम्ही तुम्हाला हा उठलं सुटलं वाढण्याशिवाय येतच का, अरे येतंय की दाखवतोय की आता. मग त्याला तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला मग आम्हाला नाही इलाजाने. असं या आणि इकडे बाईकून तर माझ्या इकडंच आणून ठेवलं बघितलं का. मग कसं आहे भांडणं काय लई लांब जाणार होते, पण कसं आहे मी आवडतं घेतलं, मला जाऊ दे हे माझं चिमुकलं तोंडांकडे बघून.
कारण डोकंच तेवढं हल्लं होतं आपल्याला. तर तुम्हाला सांगतो हे तर केलं ना, मग तुम्हाला सांगतो अवघड आहे, भान राहत नाही मला, आता काय करावं बघा. असं थोडं बोलायला लागलो की कसं कंटिन्यू बघताय, नुसतं किचनमध्ये जाऊन माघारायला तेव्हा काहीच वाटलं नाही, आता कसं वाटायला लागलं हे बघा बाबा, काय बोलतंय अजून पुढं काय बोलतंय, आता काय बोलणार आहे तेव्हा, जाऊ का पाण्याला आणू का ओढून खाली, आणू काय नाही आणतो उठ, अरे उठ म्हणतो तिकडल्या घरी झोपायचं म्हणतो, इथं पोरीला झोपू दे, हे काय बावडे माझ्या मागे तसकाट लावले, बरं आणलंय आता आय ए, तू पण आय म्हण ग आई आय ए, पांड्याला वरण म्हणायला आय ए आय म्हणेन, तुमचा जाळ झाला काय झालं तुम्हाला, वरडायला वरडायला काय झालं तुम्हाला, तिघ बहीण भावंड बहीण भावंडांना तुम्हाला सांगतो आई लय जपती तिघांना, आमच्या बरोबर तुम्हाला सांगतो आमची बाईक आहे त्यांना पण लिखीऊनच धरते, पोरांना सांभाळ समजांना सांभाळ, आपा काय आमचं कशाचं नाही विषय त्याचा नसतो, लेकर पाहिजे सगळे काय ते सुख आहे का दुःख आहे का कुठे काय आहे काय कोणाला दिंडीत गेल्या तर, आणि आईला आय पण ना दिली दिंडीत जायला, आता आय पण म्हणते मला दिंडीत जायचं, प्रथम आईचे प्रतिक्रिया थोडी, हा चला चला सागर कुठे जेवायचं बरं आमचं चल, आय कुठे आहे का दिंडीत जायची होय तू, बरं झालं येणार नाही म्हणजे आठवड्याभर तिकडेच घुमचे ना, देवाला अगं तुझं दर्शन झाले का आता घरातच बसून, मी विठ्ठल आणि घेतली मी तुझी, आम्ही दोघं तुझं विठ्ठल रुक्मिणी आमच्याच पाया पडायचं हे करायचं, आम्ही जर आशीर्वाद असं पण आहे काय आणि तुम्हाला सांगतो हे तिघ जण कशी दाबी लागले बघितलं कितना हाला नाही, आता मी घरी जाऊन झोप घेऊन आलो मित्रांनो, पण म्हणलं आता काय करता ती स्वयंपाक जाऊन झोपतो नाही म्हणतात हे काम धंदा ते संध्याकाळच्या वाजलेले आहेत 9:48 जवळजवळ 9:45 वाजलेले आहेत, आणि आता गेल्या वेळेने कालच का नाही रात्रीच का रात्री, तर मी परवा दिवशी रात्री तर इथून रात्रीचं 12 गेलो 11:30 माहिती आहे का घेतो, पूजा जेवली का पंड्या जेवला का ठीक आहे, असं असं तुम्हाला दिंडी दिंडी म्हणते ना कच्चून हाणते ते बघितलं का, हे अशी तर आमच्या घरची सागरला दिली चल सागर जेव चला, तर जेवतो मित्रांनो तुम्ही पण जेवा मस्त पाहिजे, तर थांबतो इथंच असा सपोर्ट राहतो तुमचा.